आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपर फास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत परभणी शहरातील लग्न बस्त्यांचं माहेरघर पद्मावती साडी डेपो, गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्रॅकेट शालू, घागरा, आहेराच्या साड्या, तसेच सिल्क व डिझायनर साड्यांचे लाखो व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध, तेही होलसेल दरात। पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ साधणारा पद्मावती साडी डेपो, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। आतापर्यंत विवाह नोंदणीसाठी आधार कार्ड व ग्रामपंचायतीचं प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येत होतं, परंतु आता मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला हा महत्वाचा पुरावा ग्राह्य धरला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल यांनी पत्र परिषदेत दिली। जिल्हाधिकारी कार्यालयात बालविवाहमुक्त परभणी अभियानाच्या जनजागृतीच्या अनुषंगानं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पोलीस अधीक्षक रागसुधा आर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती। यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी बालविवाहमुक्त परभणी अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली। आतापर्यंत विवाह नोंदणीसाठी मुलीचं व मुलाचं आधार कार्ड तसंच ग्रामपंचायतीचा दाखला स्वीकारण्यात येत होता, परंतु या दोन्ही कागदपत्रात वयाबद्दल खडाखोड करून कागदपत्र सादर केली जात असल्याचं उघड झाल्यामुळं आता शाळेद्वारे दिला जाणारा शाळा सोडल्याचा दाखला हाच महत्वाचा पुरावा ग्राह्य धरला जाणार असल्याची माहिती देखील गोयल यांनी दिली आहे। वसमत रस्त्यावरील राजगोपालचारी उद्यानासमोरील हातगाडे चालकांसह विक्रेत्यांवरील अन्याय थांबावा या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी काल महापालिका कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली व उपायुक्तांना घेरावही घातला। हे आंदोलन लोकनेते विजय वाकोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलं। यावेळी डीएन दाभाडे, रवी सोनकांबळे, सुधीर कांबळे, प्रदीप पावळे, निलेश डुमने, धीरज कांबळे, कुंडली गायकवाड, दिलीप कांबळे, दयानंद भराडे, गजानन सूर्यवंशी, अक्षय डाके आदींची उपस्थिती होती। डायबिटीजच्या गोळ्या इन्सुलिन पासून कायमची सुटका हवी आहे, तर मग आजच न्यूट्रीफिलचे अँटॉक्स डी आणि अँटॉक्स डी वापरा व डायबिटीजच्या गोळ्या आणि इन्सुलिन पासून कायमची मुक्ती मिळवा। कोणत्याही साइड इफेक्ट शिवाय संपूर्ण आयुर्वेदिक न्यूट्रीफिल अँटॉक्स डी चे सेवन करून मधुमेहावर 100% खात्रीने विजय मिळवा। आजच भेट द्या तुळशी मधुमेह मुक्ती केंद्र, हॉटेल सिटी पॅलेस कॉम्प्लेक्स, नारायण चाळ, परभणी। मोबाईल 9766810815। ग्राफ्टिंग रोबोटिकच्या माध्यमातून कमी मनुष्यबळात व कमी वेळात जास्त प्रमाणात दर्जेदार रोप कलमांची निर्मिती करणं शक्य होणार आहे। विद्यापीठाच्या वतीनं ग्राफ्टिंग रोबोटवर संशोधन व प्रशिक्षण कार्य करण्यात येणार असून हे तंत्रज्ञान नर्सरी चालक, बागायतदार, शेतकरी यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी व्यक्त केला आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प अंतर्गत 2 दिवसीय ग्राफ्टिंग रोबोटवर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी प्राचार्य डॉक्टर UM खोडके, डॉक्टर गोपाळ शिंदे, इंजिनियर DV पाटील, डॉक्टर गोदावरी पवार, डॉक्टर DD टेकाळे आदींची उपस्थिती होती। सेलू इथं भाजपच्या वतीनं आमदार जितेंद्र रावाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी सुरेश भुमरे यांच्यासह दत्ता कदम, शिवारी शेवाळे, जयसिंग शेळके, भागवत दळवे, दगडोबा जोगदंड आदींची उपस्थिती होती। वृक्षवल्ली, आम्हा सोयरी, वनचरे याप्रमाणे सध्या जास्तीत जास्त वृक्षारोपण करणं काळाची गरज आहे। यानुसार आज जागतिक वन दिनाचं औचित्य साधून परभणी वन विभाग व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी वन विभागाचे विभागीय वनाधिकारी अरविंद जोशी, वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण, प्रकाश शिंदे, काशीनाथ भंडारी, गणेश करे, शेख निलोफर, ARTO अश्विनी स्वामी, अभिजित तरकसे, जयेश देवरे, धोंडीबा ढगे, चारुशिला फुलपगार, प्रशांत मोरे आदींची उपस्थिती होती। स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल। किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ऍक्रेलिक लॅमिनेट हार्डवेअर, तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, TV युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर, कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी। संपर्क 9637792671।
परभणी जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांची शेत जमिनीच्या मोजणी संबंधीचे हजारो अर्ज शुल्क घेऊनही प्रलंबित ठेवल्याबद्दल चौकशी केली जाईल असं आश्वासन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुरानी व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. परभणी इथं 18 व 19 मार्च रोजी खेलो इंडिया ओपन टेबल टेनिस लीग स्पर्धेचं आयोजन इम्पॅक्च्युअल मॅनेजमेंट चेतनानंद टेबल टेनिस ट्रेनिंग सेंटर व परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलं. या स्पर्धेत नांदेडच्या अमिष आठवले यानं 17 वर्षे व पुरुष गटात दुहेरी विजेतेपद मिळवलं. तसंच परभणीच्या शिवनंदन पुरी यानं 13 वर्षाच्या गटात प्रथम, 17 वर्षीय गटात द्वितीय व पुरुष गटात तृतीय पारितोषिक प्राप्त केलं. 11 वर्ष वयोगटात नांदेडच्या राजरतन येंगडे याला प्रथम पारितोषिक मिळालं. जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. गुडघेदुखी, शुगर, मूळव्याध, मूतखडा, कोड, हृदयरोग, दमा, ॲलर्जी, गजकर्ण, सोरायसिस, गाठीचे आजार असणाऱ्यांनी अवश्य भेट द्या डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेदिक विद्याविशारद. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 1, उघडा महादेव परिसर, महात्मा बसवेसर चौक, कारेगाव रोड, परभणी. वेळ 9 ते 8 वाजेपर्यंत. संपर्क 9921691008. परभणी शहर वाहतूक शाखेच्या वतीनं काल 20 मार्च रोजी राबवलेल्या विशेष मोहिमेत 279 केसेस करत 1,99,550 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन निंगेवाड, मकसूद पठाण, दीपक हाटेकर आदींची उपस्थिती होती. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची रक्कम तात्काळ देण्यात यावी व अवकाळी पाऊस गारपिटीनं त्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी याबाबत जिल्हा प्रशासनानं येत्या 10 एप्रिलपूर्वी समाधानकारक तोडगा काढावा, अन्यथा 10 एप्रिलपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर यांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे. यावेळी किशोर डगे, भास्कर कटिंग, गजानन तुरे, पी टी निरवळ, मुंजाभाऊ लोंढे, पंडित भोसले, रामप्रसाद गमे आदींची उपस्थिती होती. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं मुस्लिम वसाहतीमध्ये व बाजारपेठांमधून नागरी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला रफिक पेडगावकर यांनी एक निवेदन दिले. त्याद्वारे 23 मार्चपासून रमजान महिन्याला प्रारंभ होतोय. रमजानच्या कालावधीत मुस्लिमांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागू नये म्हणून महापालिकेनं या सुविधा पुराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन. माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. जिंतूर येथील अर्थपूर्ती नागरी सहकारी पतसंस्थेत प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय बँक पुरस्कारानं सलग दुसऱ्यांदा गौरवण्यात आलंय. अविस पब्लिकेशन कोल्हापूर व डायलेक्स इन्मा पुणे यांच्या वतीनं दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या पतसंस्थांना हा पुरस्कार दिला जातो. बँकिंग व सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ निवड समितीमार्फत झालेल्या 350 पेक्षा जास्त पतसंस्थांच्या मूल्यांकनानुसार अर्थपूर्ती नागरी सहकारी पतसंस्थेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. महाबळेश्वर इथं झालेल्या समारंभात संस्थेला हा पुरस्कार शरद गांगल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. परभणीतल्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम इथं आज केसीआर कप 2023 क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली आहे. यावेळी आयोजक रहीम खान यांच्यासह संयोजक मतीन खान, शेख सईद, मोहसिन अहमद, सय्यद अझहर आदींच्या उपस्थितीत ही स्पर्धा सुरू करण्यात आली. या स्पर्धेमध्ये 16 संघांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती देण्यात आली. शिक्षणात खंड पडलाय, चिंता नको. 8वी ते 10वी नापासांना 10वीत आणि 11वी व 12वी नापासांना 12वीत थेट प्रवेश. राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षा संस्था, घरी बसूनच घ्या शिक्षण. 15 वर्षांपुढील सर्व प्रवेशास पात्र. आजच प्रवेश घ्या. अभ्यास केंद्र गोकुळनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंगळी. 96997044443 या नंबरवरती संपर्क साधावा किंवा www.nios.ac.in वर लॉग इन करा. छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त छत्रपती संभाजी सेनेच्या वतीने शंभूराजांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी रामेश्वर शिंदे, सुभाष जावळे, रामजी तळेकर, विठ्ठल तळेकर, अरुण पवार, गजानन लवाळे, बाळराजे तळेकर, जयेश घोगरे, सोनू पवार, प्रताप पवार, रोहित घनगाव आदींची उपस्थिती होती. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीनं शहरातील जुनी जिल्हा परिषद इथं दिव्यांगांसाठी आरोग्य तपासणीचं आयोजन करण्यात आलं.
परभणी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, महात्मा गांधी सेवा संघ, जिल्हा समाज कल्याण विभाग, यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने परभणीतील दिव्यांग व्यक्तींच्या कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साधनांचे तपासणी शिबिर संपन्न झाले आहे. राज्य जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आदेशाने तसंच बल्लू जवंदाळ, प्रवीण हिंडवे यांच्या सूचनेनुसार पदाचा कार्यकाळ संपलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला आघाडी व प्रहार जनशक्ती पक्ष युवा आघाडी या दोन्ही आघाडीची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. या बरखास्त करण्यात आलेल्या कार्यकारिणीत प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी व प्रहार जनशक्ती पक्ष युवा आघाडीच्या दोन्ही जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख व विभाग प्रमुख ही सर्व पदं बरखास्त करण्यात आली असून या आघाड्यांतर्गत सुरू असलेल्या शाखांचे शाखा प्रमुख व शाखा कार्यकारिणीचे सर्व पदं कायम ठेवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी संदीप माटेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर ताडकळस व वजूर या दोन जिल्हा परिषद सर्कलची विशेष जबाबदारी माटेगावकर यांना देण्यात आली आहे. यावेळी प्रल्हाद मुरकुटे, हनुमंत मुंडे, रामभाऊ सातपुते, रवी कांबळे, शिवाजी निरदुडे, सत्यपाल साळवे, गणेश कदम, सुभाष देसाई, नवनाथ भुसारे, मुकुंद भोळे आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या 14 गुन्ह्या परभणी पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांच्या निर्देशावरून पूर्णा शहरात जप्त करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्या एका कारमधून विक्रीसाठी नेल्या जात होत्या. या प्रकरणी दोन गुटखा माफियांना ताब्यात घेण्यात आलंय. ही कारवाई आज दुपारी 12 सुमारास पूर्णा शहरातल्या हिंगोली गेट परिसरात करण्यात आली आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.